नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मॅथमॅटिक्स पार्ट वन मधील सेकंड टॉपिक क्वाड्रॅटिक इक्वेशन्स ची स्टडी करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हा टॉपिक का शिकायचा, याचं काय महत्त्व आहे हे आपण सुरुवातीला पाहणार आहोत. क्वाड्रॅटिक इक्वेशन्स हा टॉपिक इयत्ता 10वी बोर्ड परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असणारा हा टॉपिक आहे. त्याचप्रमाणे इतर टॉपिकमधील एक्झाम्पलची स्टडी करण्यासाठी, अदर सब्जेक्टमधील एक्झाम्पलची स्टडी करण्यासाठी सुद्धा हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. त्याचप्रमाणे जे तुमचं हायर एज्युकेशन असेल पुढचं, त्याच्यासाठी सुद्धा हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. त्याचप्रमाणे जे सायंटिस्ट असतात, त्यांना वेगवेगळे रिसर्चेस करण्यासाठी सुद्धा हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. तसेच आपल्या दैनंदिन जीवनामध्ये या टॉपिकला खूप मोठ्या प्रमाणामध्ये महत्त्व आहे. जसे रेक्टँग्युलर प्लॉट असेल, कुठली लँड असेल, ज्याला की लेंथ आणि ब्रेथ असतात, त्याच्याशी रिलेटेड एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी या टॉपिकचा उपयोग होतो. त्याचप्रमाणे जिथं एज असतात, एज दिलेले असतात, त्याच्याशी रिलेटेड एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी सुद्धा हा टॉपिक खूप मोठ्या प्रमाणावर उपयुक्त आहे. त्याचप्रमाणे डिस्टन्स, स्पीड, टाईम असे एक्झाम्पल सोडवण्यासाठी सुद्धा हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. चला तर मग असा सर्व दृष्टिकोनातून उपयुक्त असणाऱ्या क्वाड्रॅटिक इक्वेशन या टॉपिकविषयी आपण माहिती घेऊ. पहा, त्यापूर्वी आपण पॉलिनॉमियल अँड टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल जे आपण पाठीमागच्या 9th स्टँडर्डला शिकलेलो आहोत त्याला थोडीशी रिव्हिजन देऊ. लिनियर पॉलिनॉमियल, त्याचे काही टाईप्सही आहेत जे डिग्रीवरून पडतात. फर्स्ट आहे लिनियर पॉलिनॉमियल. व्हेन द डिग्री ऑफ पॉलिनॉमियल इज 1, इट इज कॉल्ड लिनियर पॉलिनॉमियल. ज्याची डिग्री 1 असते त्याला आपण लिनियर पॉलिनॉमियल असं म्हणतो. इथं 5x, फॉर एक्झाम्पल 5x मायनस 9 अँड 3 अपॉन 7x + 10 एटसेट्रा हे लिनियर पॉलिनॉमियलचे एक्झाम्पल आहे. याचे हायेस्ट पॉवर 1 आहे, म्हणजेच त्याची डिग्री 1 आहे. जो याच्यातला सेकंड टाईप आहे तो क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल, जो की खूपच महत्त्वाचा आहे आणि आपल्याला आज इथं जो स्टडी करायचा आहे त्याच्या दृष्टिकोनातून हा दी क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टाईप. सी हियर, व्हेन द डिग्री ऑफ पॉलिनॉमियल इज 2, इट इज कॉल्ड क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. जर पॉलिनॉमियलची डिग्री 2 असेल तर त्याला आपण क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल म्हणतो. मीन्स हायेस्ट पॉवर 2 असेल. फॉर एक्झाम्पल 5x² - 9x + 3 7m² + 8 2 / 3x² - 10x एटसेट्रा. या सर्व जे पॉलिनॉमियल्स आहेत त्यांची डिग्री किंवा हायेस्ट पॉवर 2 आहे, म्हणून हे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आहे. पाहता, जर आपण याच पॉलिनॉमियलला इक्वेट केलं 0 बरोबर, इक्वेट केलं 0 बरोबर, तर हे इक्वेशन मिळतात आपल्याला. 5x² - 9x + 3 = 0 7m² + 8 = 0 2 / 3x² - 10x = 0 हे इक्वेशन मिळाले. आणि याच इक्वेशनला आपण क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल असं म्हणणार आहोत, ज्याची की डिग्री 2 आहे. आता पहा, क्वाड्रॅटिक इक्वेशन कशाला म्हणायचे आणि त्याचा स्टँडर्ड फॉर्म काय असतो हे आपण पाहणार. पहा, द इक्वेशन इन्व्हॉल्विंग 1 व्हेरिएबल अँड हॅविंग 2 ॲज द मॅक्झिमम इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल इज नोन ॲज क्वाड्रॅटिक इक्वेशन. ज्याच्यामध्ये 1 व्हेरिएबल असतो आणि हायेस्ट पॉवर जो आहे किंवा मॅक्झिमम इंडेक्स जो आहे किंवा डिग्री ही 2 असते, त्याला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन असं म्हणणार आहोत. आणि त्याचा जनरल फॉर्म काय आहे पहा. जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज ax² + bx + c = 0 वेअर ए बी सी आर रियल नंबर्स अँड ए इज नॉन 0. मीन्स एची व्हॅल्यू 0 नसायला पाहिजे, कारण तोच हायेस्ट पॉवर असतो. आणि त्याची जर व्हॅल्यू 0 घेतली तर हा क्वाड्रॅटिक इक्वेशनच राहणार नाही,
म्हणून ती कंडिशन इथं महत्त्वाची आहे. पहा मित्रांनो, आज आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन कशाला म्हणायचं हे या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. आता आपण याच्या नंतरच्या लेक्चरमध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन वेगवेगळ्या टाईपनं कसं सॉल्व करतात हे पाहणार आहोत. थँक्यू.